ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी शहरात पाण्याचा प्रश्न आतापासूनच गंभीर. शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत. इचलकरंजी शहरात पाण्याचा प्रश्न आतापासूनच गंभीर बनला आहे. गळतीचा प्रश्न सतत उद्भवत आहे, त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. याबाबतचा जाब विचारण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे उपायुक्त मुल्लाणी यांची भेट घेऊन त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. 8 दिवसांमध्ये संबंधित मक्तेदार यांच्याशी बैठक करून कृष्णा पाणी योजनेची पाईपलाईनचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. कृष्णा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या कामाबाबत विचारणा केली. सुमारे 22 कोटी रुपयांचे हे काम आहे. यामध्ये 5.5 किलोमीटरची जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. 7 महिन्याच्या कालावधीत फक्त केवळ 300 मीटरचं काम झालं. हे काम मुदतीत पूर्ण झालं असतं तर गळतीचा प्रश्न निर्माण झाला नसता. दिवसाआड पाणी देण्याचं आश्वासन दिल्यानंतरही अनेक भागात 8 ते 10 दिवसापासून नागरिकांना पाणी मिळालेलं नाही. अनेक भागात नळाला गटारीचं पाणी येत आहे. नागरिक दररोज लोकप्रतिनिधींच्या दारात येऊन याचा जाब विचारत आहेत. सध्या शहरातील पाणी पुरवठा हा कूपनलिकावर अवलंबून आहे, पण या कूपनलिकेमध्ये असलेले मोटर पंप तसेच अन्य दुरुस्ती महिनोन महिने होत नसल्याने हे पाणी सुद्धा नागरिकांना उपलब्ध होत नाही. लोकप्रतिनिधींनी स्वखर्चातून कूपनलिका खोदल्या, त्याला महापालिकेने मोटर पंप बसवावेत, विविध प्रश्न उपस्थित केले. कृष्णा योजनेचे सक्षमीकरणाच्या रखडलेल्या प्रश्नाकडे यावेळी लक्ष वेधण्यात आलं. या प्रश्नी संबंधित मक्तेदारांसह संयुक्त बैठक आठवड्याभरात घेण्यात येईल. तसेच पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नियोजन करण्यात येईल अशी ग्वाही उपायुक्त तैमूर मुल्लाणी यांनी शिष्टमंडळास दिली. यावेळी महाविकास आघाडीचे सागर चाळके, शशांक बावचकर, राहुल खंजिरे, महादेव गौंड, प्रकाश मोरबाळे, संजय कांबळे, नितीन जांभळे, संजय तेलनाडे, सदा मलाबादे, मंगेश कांबुरे, संजय बेडक्याळे, सुशांत कोडगी, अभिजित रवंते, बिस्मिला गैबान, माधुरी सातपुते, जोशना भिसे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.